रन मशीन देखील अस्वस्थात बाजली. ज्या खेळाडूने अर्धशतक नोंदवलं होतं कौशल टिंगरेनं, तो या सामन्यामध्ये लवकर बाद होताना पाहायला मिळतोय असं मी म्हणेल. आणि आसिफ शेख यांची गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती मोठी विकेट आली आहे. कमाल करतायत आसिफ देखील. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बाद आहे. रणजित येत आहेत पॉइंटला चेंडू खेळायचा. वा चित्रशन चांगला आहे, चेंडू स्टॉप केलाय, व्हेरी गुड स्टॉप म्हणावं लागेल संघासाठी. शोर चौकार वाचवलाय असं मी म्हणेल. कॅपमध्ये चेंडू चालला होता, आउटफील्ड वेगवान आहे पॉइंटला जे आपण पाहतोय, तिथं चांगला चेंडू थांबवला आहे. रणजित टिंगरे आलेत, बडे मॅच का बडा खिलाडी, आज खेळणार का मोठी पारी. तर अनुभवी गोलंदाज आसिफ शेख यांचे चेंडू आज फलंदाजांना समजू शकत नाहीये. अचूक टप्प्यावरती आसिफ यांची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी म्हणावी लागेल. एका बाजूला विशाल टिंगरे कॅप्टन, तुम्ही बघा ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात कॅप्टन कुल विशाल टिंगरे जे आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय. ओहो ओवर पिच चेंडू समोरच्या बाजूला, विशाल यांच्या बॅट बांधणं बिग हिट, छेरन षटकार. उद्योजक अमित भाऊ टिंगरे, अमित दादांचं आगमन आहे, मनापासून स्वागत. चला मॅच कडे. आसिफ पुन्हा एकदा रन मध्ये फॉल्ट पाहायला मिळतोय. षटकार आलाय, कॅप्टन कुल विशाल टिंगरे यांच्या बॅट बांधतो. तुम्ही पाहतायत चांगला फटका सजवला, स्ट्रेटचा फटका आपण पाहतो. सरळ समोरच्या बाजूला षटकार येतोय. आसिफ शेख तयार, फुल टॉस, कार्बेट फटका खेळायचा. ओहो रन आउटची संधी, चेंडू रिसटला. ओहो इथं काय घडलंय, दुसरी धाव देखील इथे आहे. तसं पाहिलं तर इथे एकही नव्हती मित्रांनो, तशा तिथं दोन आल्यात. क्षेत्ररक्षण थोडंसं अडकलंय, टाळ्यांचा गजर, कारण की एवढा टीम पा फॅन फॉलोअर्स मोठ्या संख्येनं आहेत. मोठा चेहरा तुम्ही, मोठा आवाज आज या मेंटल ग्राउंड स्टेडियमवरती तुम्हाला आज घुमताना पाहायला मिळतोय. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग युवा नेते विशाल भाऊ टिंगरे मित्र परिवाराच्या या सुंदर आयोजनामध्ये. चला मॅचकडे, आसिफ तयार. हो स्लोवर वन चे टॉपर पाहतोय. ओहो रन आउटची संधी, डिरेक्ट हिट, बालंबाल बचावले रणजित असं मी म्हणेल. इथं आपण पाहतोय कदाचित फेक जर हातामध्ये आले असते तर इथं तसे देखील रन आउट झाले असते, म्हणून फेक केली थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळतीय. आसिफ यांनी थांबवले अप्रतिम गोलंदाजी या षटकात. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, आसिफ शेख यांची गोलंदाजी तुम्ही पाहताय. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जाऊया पुन्हा एकदा रणजित, मोठ्या फटक्यांचे बेताज बादशाह आहेत. यावेळेस बिग हिट, चेंडू जाईल गगन चुंबी, चेरन षटकार. पस्तीस धावा धावपालकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं संपली आहेत. 35 धावा धावपालकावरती लागत आहेत. मी आधी देखील म्हणलो होतं मोठ्या फटक्यांचे बेताज बादशाह आहेत रणजित टिंगरे. आणि तुम्ही पाहताय काय लांबचा षटकार दाखवलाय या स्पर्धेत. सकाळ 17 आपण पाहिलं प्रवीण पलंडेचा या स्पर्धेतला सर्वाधिक लांबचा षटकारचा रेकॉर्ड आहे. आणि असाच एक मोठा फटका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. रणजित टिंगरे यांच्या बॅट बनणे येते आहे मोठा षटकार. 2 षटकं संपली आहेत. 35 धावा धावपालकावरती आपण पाहतोय. 2 विकेट टीमनं गमावल्यात. आज कौशल देखील बाद झाले. भरतदादा यांनी चांगली सुरुवात केली, 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर कौशल आज कामगिरी करू शकले नाही या मॅचमध्ये. त्यानंतर जसे रणजित आणि विशाल आलेत ना, दोघांनी 1-1 षटकार खेळलेत. चला टीम मिटिंग नको, वेळ वाचवा, मॅच थांबवू शकत नाही आपण. दिलेला निर्धारित वेळ तुमच्यासाठी आहे, 30 मिनिटं तुमच्यासाठी इनिंगसाठी आहेत, त्यामुळं वेळ वाचवा. पाहिजे आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. आसिफ शेख यांचं कौतुक करेल, चांगली गोलंदाजी केली अचूक टप्प्यावरती. या षटकात आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा आकाश पंचमुकड टीम जाताना पाहायला मिळते. यंग टॅलेंट आहे एरवड्याचा युवा स्टार, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती करेल. पहिल्या षटकात थोडा माग ठरला, या षटकात त्याची भरपाई काढणार का तो हे देखील आपण पाहूयात. तर आता विशाल
टिंगरे कॅप्टन कुलवरती सर्वांच्या नजरा लागल्यात. आकाश पंचमुख वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी आकाश पंचमुखकडे आपण पाहतोय विश्वास दाखवलाय. यंग स्टार करेल गोलंदाजी. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन कुल विशाल टिंगरे या षटकात पुन्हा रौद्ररूप धारण करणार का? जेव्हा मॅच कडे बोथ एंड आहे त्यामुळे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये मोठ्या अडचणी येतात. कॅप्टनला वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागते. पस्तीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. तिसऱ्या षटकात होईल प्रारंभ. चला वेळ वाचवा, घाई करा, विनंती आहे. आकाश तयार. यावेळेला अनोखा स्टाईलला फटका खेळायचा आहे. ओहो, तिथं आपण पाहतोय एक सिंगल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल धाव आपण पाहतोय इथं पाहायला मिळते बाईच्या रूपानं जी आपण पाहतोय. बाईची सिंगल धावा आहे, छत्तीस धावा. आकाश तयार, युवा स्टार. पहिला चेंडू चांगला, रणजित आलेत मोठ्या फटक्यांचे बेताज बादशाह. हो, यावेळेला दिशाईन चेंडू आपण पाहतोय. बाहेर न जाणारा चेंडू बराचसा बाहेर न बॉल गेलाय. फाईट बॉल येतोय. वाटच्या रूपान धाव संख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 37 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. धावपलकावरती आपण जातोय. 37 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. एक शांत आणि संयमी खेळ. पहिल्या दोन षटकांमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन दानोरी स्पोर्ट क्लब दानोरी टीम कडनं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर एका बाजूला अझरबाई खान 11 अंगण फायटर्स एरवडा टीम आता गोलंदाजीमध्ये ताकद लावत आहेत. रिवर्सचा प्रयत्न, रिवर्सचा प्रयत्न, स्लोवर वन. चेंडू तिथं आपण पाहतोय, डॉट बॉल येतोय. चांगल्या चुक टप्प्यावरती गोलंदाजी. आता आकाशनं देखील माइंड सेट केले. इथं आपण पाहतोय युवा स्टार चांगली गोलंदाजी करतो या षटकात. आकाश तयार. यावेळेला बॅकफुटला गेले, गॅपमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. पायचा चेंडू अडवणार का? ओहो, फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू सीमापार. प्रयत्न राहिला, तिथं चौकार येतोय. धावसंख्या 4 ना पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 41 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 आहेत. रणजित नावाचं वादळ सुरू झालंय मित्रांनो. एक षटकार एक चौकार आलाय, याद आपण पाहिलेत. स्लोवर वन. तिथं आपण पाहतोय बॅकवर्डला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील करतायत सागर भोले यांना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बॅकवर्डला चांगलं बॅकअप देतात की यष्टीरक्षकाला, कारण की यष्टीरक्षक थोडासा क्लोज पाहायला मिळत आहेत. त्यानंतर 42 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आउटफील्ड जर पाहिले किती वेगवान आहे पा. आंतरराष्ट्रीय दर्जासारखं स्टेडियम म्हणावं लागेल. हे मेंटल ग्राउंड आणि सुंदर अशी खेळपट्टी माती विकेटवरती आपण पाहतोय सामने काय रंगत आहेत. आकाश पंचमुख तयार. हो, यावेळेला कट केला पॉईंटला चेंडू गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. तिथं देखील आपण पाहतोय चेंडू फेल केलाय, चेंडू स्टॉप केलाय जो आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. दिनेश सर्वांचं कौतुक करेल. चांगलं क्षेत्ररक्षण जॉनीचं पाहायला मिळत आहे. सर, आत्ताच्या धावा टोटल 3 धावा ज्या पळून कम्प्लीट होत आहेत. पण लहान मुलं चेंडू बाहेर गेलं आडवा बाळांनो, आतमध्ये आडू नका. धन्यवाद. यावेळेला अक्रॉस द बॅट फटका, गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक ओहो इथं देखील गडबड. चेंडू सीमा पार. चरण
49 धावा धानोरी टीमच्या ज्या धावपालिकावरती लागताना पाहायला मिळतात. 49 धावा, 3 षटक संपले, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. चक्क चक्क चार तीन दोन एक ब्रिंग ब्रेक समाप्त. लेट्स प्ले. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024 षटक क्रमांक 4 ला देखील आता होईल सुरुवात. पाहिजे आता कोणाकडे गोलंदाजी दिली जाईल चौथ्या षटकासाठी हे देखील आपण पाहणार आहोत. 49 धावा लागल्या जात आहेत. प्रथमदा बॅटिंग करते धानोरी टीम. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे, धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी हा संघ तुम्ही पाहताय. प्रथमदा बॅटिंग करत असताना 49 धावा आहेत. तर अझरभाई खान दिलदार व्यक्तिमत्व अर्थातच अंगण फायटर्स एरवडा टीम आपण पाहतोय. 3 षटक कंप्लीट होत आहेत. अजून 18 चेंडू निर्णायक टाकायचे आहेत. माझे कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतील. लोकेश परदेशी संघाचा हुकमेक्का करेल गोलंदाजी. या गोलंदाजानं सकाळी देखील चांगले चेंडू चांगला टप्पा दाखवणारा गोलंदाज लोकेश आलेत. समालोचन यांकडनं गोलंदाजीच्या मार्गावर आपण पाहतोय. लोकेश यांच्याकडे दाखवलाय विश्वास. डावखोऱ्या त्याच्या आक्रमक शैलीचे गोलंदाज एरवडा एक्सप्रेस लोकेश परदेशी तयार. पा पहिला चेंडू तेज सर्रार क्षेत्रश काय देते. आपण मात्र एक सिंगल येणार आहे. कॅप्टन गोल विशाल टिंगरे आणि एका बाजूला तुम्ही पाहताय धानोरीचा बिग ब्लास्ट रणजित टिंगरे यांची बॅट बोलती दोन्ही बाजून आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप तर पाहायला मिळाली. टाळ्याच्या गजरात स्वागत करूया धानोरी टीम. 50 धावा धावपालकावरती लागतायत. हो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्र दुर्वा नाही. सिंगल वेगानं दुसऱ्या धाव्याला ट्राय केलाय. फेक येईल, फेक स्लो आहे. इथं आपण पाहतोय 2 धावा. पर दिवसा धावांची चोरी होतीये. काय रनिंग दाखवत आहेत रणजित आणि विशाल. चित्त्याची चपळाई पाहायला मिळते. तरी चेंडू चांगले म्हणावे लागतील. एका बाजूला लोकेश यांचे अचूक टप्प्यावरती लायलन लिंग जर पा मी आधी म्हणलो तर लोकेश परदेशी एरवडा एक्सप्रेस. काय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आतापर्यंत. 52 धावा आहेत. अचूक लाईन अँड लेंग टप्पा पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहिले सातत्याने या मैदानावरती सराव करतात. आज एकमेकांच्या विरोधात आहे तशी पा गर्दी देखील आज क्रीडा रसिकांची वाढली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न रणजित टिंगरे यांच्या साडी. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल करत हे युद्ध रंगणार आहे. रणजित टिंगरे विरुद्ध लोकेश परदेशी. एका बाजूला एरवडा एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूला धानोरी गावचा ब्लास्ट. काय मॅच रंगतीये. कोण कोणावरती असेल भारी त्यासाठी पुन्हा एकदा सामना चालू होईल जारी. हो यावेळेला फुलर लेंगचा बॉल गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक आकाश येतोय. ओहो इथं देखील 2 क्षेत्ररक्षक बाय बाय करत. बदलामध्ये चौकार येतोय. रणजित थांबत नाहीये. रणजित यांची खेळ सांगेल मित्रांनो. 9 चेंडू खेळ 21 वरती वैयक्तिक नाबाद आहेत आणि तुफान फटकेबाजी. रणजित यांच्या पनगडाची ताकद आहे ना. चेंडू पास सुसाट वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत. गॅप मोठा पाहायला मिळतोय. लोकेश तुम्ही पाहता क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव करतायत. थोडस आता वाईडिस्ट आणलं जात आहे. लॉंगॉनच्या खेळाडूला डीप मिड विकेटला थोडस जवळ आणलंय असं मी म्हणेल. मोठमोठे फटके खेळले जाणार का? कारण की आता इथून पुढचे डेथ ओव्हरचे चेंडू असणार आहेत.
चौथ्या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. 56 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धानोरी विरुद्ध येरवडा हे युद्ध रंगले. आज तुम्हाला मेंटल ग्राउंड वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024 मानाच्या स्पर्धेमध्ये दमदार आयोजन काटा नियोजन. सचिन दादा खानवे असलमभाई खान त्यानंतर भरतदादा टिंगरे मित्र परिवार हो यावेळेला बिगिट करायचा की आपण फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत पुन्हा एकदा. ओ हो गडबड. बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला. आकाश पंचमुखचा असं मी म्हणेल. हे काय का धावेला महत्व आहे. सामना जर टाय झाला तर आज सुपर ओव्हर पाहायला मिळणार का, कारण की अशी मॅच अजून झाली नाहीये या स्पर्धेमध्ये. 58 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. लोकेशचं कौतुक करेल, जरी एक चौकार आला त्यानंतर पुन्हा कमबॅक दाखवलंय. फक्त या षटकात आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. हो यावेळेला की आपण फटके खेळायचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू फिल्ड. ओ हो गडबड, इथं पुन्हा गडबड तुम्ही पाहताय. सोनू सोलंकी कडनं होत आहे चुका थोड्याशा असं मी म्हणेल. एकेका धावेला महत्व आहे, चार अक्षर राहावं लागेल. षटक संपलं, चार षटकांचा खेळ संपला. एक धाव इथं आपण पाहतोय शॉर्ट पंच कळवत आहेत, म्हणजे इथे एकच धाव असणार आहे. चार षटकांचा खेळ संपतोय. 59 धावा आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 59 धावा आहेत. पाहिजे आता उर्वरित तुम्ही पाहता अजून मैदान शॉट मध्ये. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आपण पाहतोय. चला टीम मीटिंग नको, एकत्र येऊ नका वारंवार, कारण की ह्या इनिंग साठी खूप वेळ लागलेला आहे. उन्हाचा तडाखा आहे, खेळाडू उन्हामध्ये क्षेत्ररक्षण करतात, त्यामुळे थोडी आपण काळजी घेऊ. वारंवार एकत्र येऊ नका. 59 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटक कंप्लीट होत आहेत. 12 षटूंचा खेळ आता बाकी राहिला आहे. पाहिजे आता कोणाकडे विश्वास दाखवतील शशी. गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतो आणलं जात आहे. तौसिफ यांच्याकडे संघानं आता विश्वास दाखवलाय. आज आसिफ शेख यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. एरवडा एक्सप्रेस याआधी तुम्ही लोकेश परदेसी यांची देखील चांगली गोलंदाजी पाहिली. तर पहिल्या षटकात फक्त आकाश पंचमुख थोडासा माग ठरला, त्यानंतर तुम्ही बघताय धावा थोड्याशा मापक पद्धतीने असं म्हणालाय. 59 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात. 12 षटूंमध्ये किती धावा येणार धानोरी टीम साठी चव्या सामन्याकडे. तौसिफ आलेत मुख्य बॅनर यांकडनं. तुम्ही बघताय मॅचला सुरुवात. 12 षटूंचा खेळ शेष. 59 तर लागल्यात. इथून पुढे आता रणजीत यांची बॅट बोलेल का कॅप्टन कुल विशाल, दाखवेल मोठे फटके. हो यावेळेला समोरच्या बॉल फटका खेळला. लॉंग ऑन क्षेत्रक्षक चेंडूवर देईल. तिथं आपण पाहतोय चांगलं क्षेत्रक्षण आकाशकडनं. एक सिंगल येते. एकेर दुहेरी दिवस धाव्यांना आता महत्व नाही. द्यायची लिगा पिक्का दुक्का. 80 धाव्यांचं जर टार्गेट तुम्हाला उभं करायचं असेल तर मोठमोठे फटके खेळावे लागतील. तर एक एक चेंडू आता निर्णायक टाकायचा आहे तौसिफ यांना देखील. टीमसाठी एरोडा संघासाठी गोलंदाज तयार. यावेळेला फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्रक्षक दूरवरती आहे. सिंगल वेगानं दुसऱ्या धावेला ट्राय. 2 धावा. खरं तर हा मेजवानी असणारा चेंडू होता. खरं तर मी असं म्हणेल रणजित यांच्यासाठी मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग बसला नाही. फुल टॉस चेंडू यायला सुरुवात झाली, म्हणजे आता जसे चेंडू डेथवरची येतील ना तसे गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती देखील दबाव होताना पाहायला मिळतोय. तो दबाव दूर ठेवून खेळावा लागेल, कारण की आज ग्रामस्थ जर पाहिले एरवडा टीमचे फॅन फॉलोअर जास्त आहेत. यावेळेस इथं देखील फटका फसला, चेंडू हवेत. ओहो टिपला झेल आणि विकेट आली. रणजित टिंगरे मोठी विकेट, मोठा मासा गळ्याला, विकेटचं पतन. चला न्यू बॅट्समन आत येण्यासाठी देखील निर्धारित वेळ असतो, त्यावेळेस फलंदाज आत येणं गरजेचं असतं.